कार्डिओलॉजी किडनी अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा शुभारंभ रविवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता संपन्न होत असल्याची माहिती डॉक्टर विजय रघुजी यांनी पत्रकार परिषदेत दिली. देशविदेशात प्रसिद्ध असलेले बॉम्बे हॉस्पिटल येथील मूत्ररोगतज्ज्ञ डॉक्टर प्रशांत पटनाईक, मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉक्टर संभाजी वाघ व मुंबई येथील प्रसिद्ध लॅप्रोस्कॉपी तज्ज्ञ डॉक्टर नागेंद्र सरदेशपांडे हे या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत. होडगीर रोड मोहिते नगर येथे सुमारे 1/2 एकर जागेवर हे नवे 5 मजली आधुनिक हॉस्पिटल उभारण्यात आले असून मूत्ररोग व इतर रोगांवर इलाज उपलब्ध असणार आहेत. भारतातील अनेक नामवंत रुग्णालयाच्या धर्तीवर या हॉस्पिटलचे डिझाईन करण्यात आले असल्याचे डॉक्टर रघुजी यांनी सांगितले. रघुजी किडनी हॉस्पिटलवर काम करतो आम्ही. अगोदर आम्ही निरनिराळ्या हॉस्पिटलमध्ये मी काम करत होतो. पहिल्या वाडेपासून सुरू केलो, नंतर विजय क्लिनिक होतो, सोलापूर किडनी सेंटर म्हणून होतो. 2003 आम्ही रघुजी किडनी हॉस्पिटल म्हणून जुना RTO जवळ एक 40-bed हॉस्पिटल सुरू केलं होतो आम्ही. आता ते सुरू करूनसुद्धा 17 वर्ष झालं आमचं. हे 18 वर्ष पदार्पण केलो आम्ही. नंतर आम्हाला वाटलं की ते जागा कमी पडतं आहे आणि अजून काही चांगलं पद्धतीने आम्ही रुग्णसेवा देऊ शकतो असं म्हणून एक मनात कल्पना आली आणि त्या कल्पनेमुळे माझं जवई आणि माझी मुलगी, माझं मिसेस हे सगळं त्यांनी नवीन शिकून आता मुंबईमध्ये होते 3 वर्ष. त्यांनी आता गेले 3 महिन्यापासून त्या माझ्या हॉस्पिटलमध्ये नेफ्रॉलॉजिस्ट म्हणून हे रुजू झाले आणि ते गायनेक लॅप्रोस्कोपी म्हणून रुजू झालेलं आहे. डॉक्टर फुलारी माझ्याबरोबर 5 वर्षापासून काम असते त्यांच्याबरोबर आणि डॉक्टर पाटील आत्ताच जॉईन झाले. तो आमच्याकडे असं एक इच्छा झाली की थोडं चांगलं हॉस्पिटल लोकांना द्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन फॅसिलिटीजमध्ये द्यायला पाहिजे. मेनली हे हॉस्पिटल किडनी संबंधित आजारासाठी फोकस्ड आहे आम्ही आणि नंतर मल्टीस्पेशालिटी म्हणून बी आम्ही सुरू करायची इच्छा व्यक्त केलो आणि त्या पद्धतीने आम्ही हे काम केलो आम्ही. आणि आता नवीन नवीन जे उपकरण आम्ही किडनी संदर्भात जे आणलेलं आहे तो एक तरी नवीन CT scan 4 slice अध्यावत आहे, ते आम्ही इथं रिजू केलेलं आहे. आणि 10-bed हेमोडायलिसिस म्हणून एक नवीन तिथं 2-3 डायलिसिस मशीन होते आमचं. आता नवीन जे डायलिसिस आम्ही 10 डायलिसिस मशीन्स घेऊन आम्ही किडनी नेफ्रॉलॉजी भाग बघायला आम्ही इथं या बिल्डिंगमध्ये प्लॅन केलेलं आहे. आणि नंतर बरेच इक्विपमेंट्स जे नवीन ICU 10-bed 10-bed डायलिसिस आणि 100 cardचं हॉस्पिटल आम्ही इथं केलेलं आहे. आतापर्यंत आम्ही गेले 7 वर्षापासून राजीव गांधी योजना, वाजपेयी कर्नाटका गव्हर्नमेंट योजना, MSEB, ESIS, ECHS, ST महामंडळ, रेल्वेज हे सगळं हॉस्पिटलमध्ये आम्ही सेवा देत चाललो होता. आणि अजून हे रुग्णाला थोडं चांगलं प्रकारचं सेवा मिळायला पाहिजे आणि पुढे थोडं जागा जास्त असेल तर आम्ही नवीन किडनी ट्रान्सप्लांट जे म्हणतो आम्ही, छोटं हॉस्पिटल करू शकलो नव्हतो आम्ही, तो आमचा इच्छा आहे की इथं किडनी ट्रान्सप्लांटसुद्धा करायला पाहिजे. थोडं गव्हर्नमेंट लायसन्सिंग, गव्हर्नमेंट परमिशन सगळं पाहिजे. ते इथं आल्यानंतर आम्ही ते अप्लाय करून ते परमिशन घेऊ आणि ते सुद्धा करायची आमची इच्छा आहे. पण त्याला 6 महिने वर्ष लागेल आम्हाला. तो ह्या निराळ्या प्रकारच्या आम्ही सोयीसुविधा इथं दिलेल्या आहे. तो आणि हे सुद्धा कॉन्फरन्स हॉलसुद्धा सेपरेट आम्ही असंसाठी केलेलं आहे की इथं फक्त मीटिंग असं होऊ शकत नाही. ह्याच्यामध्ये ऑपरेशन थिएटरपासून इथंपर्यंत जे आम्ही ऑपरेशन करतो ते सुद्धा आम्ही दाखवू शकतो बोर्ड स्क्रीनवर. तो ते हिशोबाने आम्हाला काही डेलिगेट्स इथं बोलू शकतो आम्ही. 100-125 लोक बसायचे हे सुविधा झालेलं आहे. आणि नवीन नवीन ऑपरेशन, नवीन डॉक्टर जेव्हा येते ते ऑपरेशन करून इथं प्रक्षेपण करतो आम्ही, ते सुद्धा ते बघू शकतो त्यांना. आणि 17 तारखेला आमचं हॉस्पिटलचं उद्घाटन आहे. सकाळी फॉर्मल ओपनिंग आहे. 3 चीफ गेस्ट आहे. एक डॉक्टर पटनाईक म्हणून मुंबईचं आहे, ते माझं गुरु आहे. आणि डॉक्टर वाघ म्हणून डॉक्टर गजाननचं गुरु आहे. आणि डॉक्टर नागेंद्र म्हणून माझं मुलगी निहारिकाचं टीचर आहे. हे तिघांचं हाते ते हॉस्पिटल उद्घाटन 17 तारखेला आहे. आणि नंतर 6 medical entrepreneurs म्हणून आम्ही एक त्यांना सत्कार करतो आम्ही. आणि त्याच्यामध्ये 4-6 doctors असं आहे की ते स्वतःच्या इंडिव्हिज्युअल भोवती त्यांनी स्वतःचं हॉस्पिटल त्यांनी उभं केले. त्याच्यामध्ये पहिला डॉक्टर आहे डॉक्टर वळसंकर, डॉक्टर काशीगावकर, डॉक्टर मुदकर्णा, आता नवीन हॉस्पिटल होणार आहे, डॉक्टर प्रभाकर अँड डॉक्टर मनगोळी आणि बसवराज कोलूर, ते यशोधरा हॉस्पिटल. म्हणजे आम्हाला असं वाटलं की आम्ही हे एक माणूस मिळून एवढं मोठं
हॉस्पिटल जेव्हा बांधले ह्यांचं पण सत्कार व्हायला पाहिजे आमची इच्छा होती आणि ते 11-17 तारखेला आम्ही दुपारी इथं आम्ही ते पार पाडणार आहे. तो ह्या निमित्ताने मी सोलापूरला आणि सोलापूरकरला एक नवीन मोठे आरोग्य रिलेटेड सेंटर पाहिजे म्हणून आम्ही रघुजी किडनी हॉस्पिटल ह्या जागी उभी केलो आणि असं इच्छितो की चांगलं करू. आणि हे तुम्हाला आता म्हणतो राजीव गांधीप्रमाणे आम्ही ऑलरेडी गरीब रुग्णाला कमीत कमी 7 वर्षापासून आम्ही महिन्याला कमीत कमी 100 ऑपरेशन राजीव गांधीमध्ये करतो आम्ही ते जुना हॉस्पिटलमध्ये. तो ह्या हिशोबाने आता बरेच काम आम्ही कॅशलेस जे गरीब रुग्णसेवा आहे तिथं ऑलरेडी करतोच आम्ही तिथं. तो ह्या निमित्ताने आम्ही हे हॉस्पिटल तुम्हाला आज प्रेस कॉन्फरन्स बोलवलो आणि 17 तारखेला आम्ही दुपारी फॉर्मल उद्घाटन आहे आणि संध्याकाळी 5 नंतर जनरल पब्लिक जे म्हणतो आम्ही त्यांना 11 पर्यंत रात्री हे हॉस्पिटलचं खुलं आहे. त्यांनी येऊन बघू शकतो, आशीर्वाद देऊ शकतो आम्हाला. आणि रुग्णांना दुसऱ्या डायलिससाठी दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायचं अशा ठिकाणचे एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स येतात. पण एका छत्राखाली नेफ्रॉलॉजी, युरोलॉजी प्लस माझी वाईफ म्हणजे निहारिका, डॉक्टर निहारिका, ही शी इज युरो गायनेकोलॉजी, म्हणजे मूत्ररोगा संबंधित जे भलेही सर्जिकल असेल किंवा मेडिकल असेल किंवा गायनेकोलॉजिकल प्रॉब्लेम्स असतील, आणि प्लस ICU असल्यामुळं जे किडनीचे सिकिडीचे पेशंट्स असतात ते एक प्रकारचे सिरियस पेशंट समजले जातात, त्यांना ICU संबंधित सगळं काही फॅसिलिटीज अवेलेबल करणं हे काळाची गरज आहे. या सगळ्या गोष्टी एका रूफखाली येत आहेत. बेसिकली या सगळ्या गोष्टी पुणे मुंबईला इझिली अवेलेबल असतात पण आपल्यासारख्या ठिकाणी थोडंसं कमी प्रमाणात अवेलेबल असतात आणि अफोर्डिंग पण नसतात. आमचा एकच हेतू आहे की जे स्कीमवाले पेशंट्स आहेत बरेच, ते जसं काही सरांनी सांगितले 7 वर्षापासून राजीव गांधी आहे, वाजपेयी योजना आहेत, आयुष्मान भारत आहे, अशा पेशंट्सला जे की जे अफोर्ड नाही करू शकत त्यांना त्या स्कीममध्ये सुद्धा ह्या गोष्टी अनुभवायला भेटतील आणि त्यांचा हक्क येतो बेसिकली. आणि तेवढाच आमचा एक त्याच्यामागचा एक मानस होता की सगळ्या गोष्टी या लोकांपर्यंत पण पोहोचल्या पाहिजे. या पत्रकार परिषदेत डॉक्टर संध्या रघुजी, नवनाथ फुलारी, गजानन पिलगुरवार, निहारिका रघुजी पिलगुरवार, अशित मेहता, शैलेश पटणे, ऋचा शाह, संगमेश्वर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.